नमस्कार, माझं नाव रिंकू आहे आणि मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते शेफ हरपाल सिंग सोखीच्या युट्यूब चॅनलला. आजची रेसिपी आहे मटकीची उसळ. तर आपण साहित्य बघूया. ही मटकीची उसळ, टमाटे, कांदे, मीठ, तेल, तिखट, अद्रक लसणची पेस्ट, हळद, धण्याची पूड, कोथिंबीर आणि कढीपत्ता. आपण पहिले पॅनमध्ये तेल टाकूया. कढीपत्ता, कांदा ब्राउन होईपर्यंत मध्यम आचेवर आपण परतून घेऊया. आता अद्रक लसणची पेस्ट, यालाही 2-3 मिनिटं परतवून घ्यायचं. आता हळद टाकूया, धण्याची पूड, तिखट, मीठ, आणि थोडी कोथिंबीर. याला 4-5 मिनिटं मध्यम आचेवर शिजू द्यायचं, जोपर्यंत टमाटे एकदम नरम होत नाही. आता आपण याच्यात उसळ टाकूया. वरतून थोडीशी अजून कोथिंबीर आणि थोडस पाणी टाकून शिजवून घेऊया. पाणी जास्त नाही, थोडस, कारण की ही उसळ ही ड्राय उसळ आहे. पाच ते 10 मिनिटं आपण शिजवून घेऊया. हे आपली आता मटकीची उसळ रेडी आहे. पोळीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबत पण खाऊ शकतो.